रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी दुधाच्या फक्त साई पासून तूप, पनीर आणि होममेड बटर कसं बनवायचं हे दाखवणार आहे. बऱ्याच वेळा काय केलं जातं, तूप काढताना विरजण लावलं जातं. तर आज मी तुम्हाला विरजण न लावता फक्त साई पासून तूप कसं बनवायचं आणि त्यापासून पनीर आणि होममेड बटर कसं बनवायचं हे, आणि तेही झटपट अवघ्या 10 मिनिटात हे दाखवणार आहे. माझ्या घरी हे देसी गाईचं दूध येतं, ते गरम करून पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या वरची जी अशी साय असते ती मी अशी एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेते आणि याला मी फ्रीजरमध्ये स्टोअर करते. अशा पद्धतीने 8 दिवसाची साय मी घेतलेली आहे, तुम्ही मलाही म्हणू शकता. हे मी घेतलेलं 1 टेबलस्पून व्हिनेगर, यात मी 1 चमचा पाणी ॲड केलेलं आहे. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही 1 मोठा चमचा लिंबाचा रस घेऊ शकता. त्यात तुम्हाला 1 चमचा पाणी ॲड करायचं आहे, कारण आपण पनीर बनवताना पनीर याचा वापर करणार आहोत आणि पनीर आंबट होऊ शकतं, म्हणून आपण त्याच्यात 1 चमचा पाणी ॲड करतो. हे मी 1 पिंच मीठ घेतलं आहे आणि हे मी 2-3 बर्फाचे खडे घेतलेले आहे आणि 1 ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे थंडगार फ्रीजमधलं. ही मलाई ज्या दिवशी आपल्याला तूप बनवायचं असेल त्याच्या आदल्या दिवशी हा मलाईचा डब्बा आपल्याला फ्रीजरमधून खाली फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि ज्या दिवशी आपल्याला तूप बनवायचं आहे त्या दिवशी हा डब्बा आपल्याला 1/2 ते 1 तास बाहेर काढून ठेवायचा आहे फ्रीजमधून. आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यात आपल्याला ही मलाई काढून घ्यायची आहे आणि ही मलाई आपल्याला थोडीशी अशी त्याचे क्रंबल्स मोडून घ्यायची आहे. थोडीशी या साध्या चमच्याने आपल्या रेग्युलर चमच्याने मिक्स करून घ्यायची. यात आपल्याला जे आपण बर्फाचे खडे घेतलेले आहेत क्यूब्स ते टाकायचे आहेत आणि ह्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. यात अजून थोडंसं गार पाणी टाकायचं आहे आपल्याला, जे आपण फ्रीजमधलं गार पाणी घेतलेले आहे ते थोडं करून टाकायचं आहे आणि याच चमच्याने आपल्याला हे मिक्स करायचं. पाणी थोडं मिक्स करायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही आहे. आता 1 मिनिटभर मी याला मिक्स करून घेतले आहे. बघा असे स्मूथ झालेलं आहे बॅटर. तुम्ही हे कंटिन्यू असं थोडं पाणी मिक्स करून त्याला कंटिन्यू असं हाताने करू शकता चमच्याने, त्याला थोडासा वेळ लागतो, 10 ते 15 मिनटं लागतात. किंवा तुम्ही असे जे हँड मिक्सर असतात याचाही वापर करू शकता किंवा आपली जी रेग्युलर रवी असते ताक घुसळायची त्यानेही तुम्ही हे घुसळू शकता, पण त्याला थोडासा वेळ लागतो. तर मी आता या ब्लेंडरचा उपयोग करणार आहे. हे मार्केटमध्ये इझी अवेलेबल आहे आणि प्रत्येकाच्या घरी असतो बऱ्याच वेळा. जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये ही साय टाकून त्यात थोडं बर्फाचे खडे आणि थोडं पाणी ॲड करून मिक्सरमध्ये आपल्या रेग्युलर मिक्सरमध्येही फिरवू शकता. डायरेक्ट लोण्याचा गोळा तयार होतो. मी तुम्हाला या ब्लेंडरने दाखवते कसं 2 मिनिटातच हा गोळा तयार होतो. यात आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे. हे बघा, हे लोणी तयार व्हायला सुरुवात झालंय. 1 मिनिट झालंय आणि लोणी तयार व्हायला सुरुवात झालंय. मी मध्ये थोडं पाणी ॲड करते, आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आता आपण लोण्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली. बघा, मी हा एवढा 1 ग्लास भरून पाणी वापरलेला आहे थोडं आणि याच्यावर तुम्ही बघू शकता हे लोणी जमा झालेलं आहे. बघा, फक्त 2 मिनिटं झालेली आहेत आणि हा लोण्याचा आपला गोळा तयार आहे. मी या ब्लेंडरसाठी 2-3 प्रकारची ब्लेड येतात, त्यात मी हे जे प्लेन अशा प्रकारचं ब्लेड असतं ते वापरलेलं आहे. आता मी तुम्हाला हे लोण्याचा गोळा कसा बाहेर काढायचा ते दाखवते. हे तयार झालेलं लोणी तुम्ही असं एक पातळी ठेवून त्यावर अशी चाळण ठेवून त्यात ओतून गाळूही शकता किंवा तुम्ही हातानेही हे काढू शकता. मी तुम्हाला हे हाताने हा गोळा काढून दाखवते. 2-3 मिनिटातच हा गोळा तयार होतो. बघा, अशा पद्धतीने दोन्ही हाताचा वापर करून आपल्याला हे असं दूध व्यवस्थित यातलं पाणी मिसळून घ्यायचं आणि हा गोळा टाईट होतो.
यात जे लोणी होतं ते मी सगळं नितळून काढून घेतलेलं आहे. हा पहा किती सुंदर लोणाचा गोळा तयार झालेला आहे. या गोळ्यामध्ये तुम्ही मीठ, थोडंसं मीठ ॲड करून फ्रीजमध्ये एका डब्यात ठेवलं तर हे होममेड बटर तुमचं रेडी आहे, जे आपण मार्केटमधून आणतो सॉल्टेड अमूल बटर, तसं हे बटर रेडी होतं. यात मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे, एकदम थोडं, 2-4 चमचे. आणि हे पाणी मी जे आपण आपलं लोणी काढल्यानंतर उरलेलं दूध आहे त्यातच हे मिठवून घेते, व्यवस्थित पाणी काढून घेते. आणि आपल्याला एक आता जाडबुडाची कढई किंवा तुमच्याकडे जे पातेलं असेल ते जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे, जाड बॉटमचं पातेलं घ्यायचं आहे तुम्हाला. आणि या पातेल्यामध्ये पाण्याचा अंश असतानाही पातेलं व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचं आहे. आणि यात आपल्याला हा लोण्याचा जो गोळा आपण काढलेला आहे तो ठेवायचा आहे. हे मी लोणी गरम करायला ठेवलेलं आहे तूप बनवण्यासाठी. गॅसशीत मी आपल्याला लोट करायची आहे आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, लोणाचा गोळा वितळायला सुरुवात झालेली आहे. या प्रोसिजरने झटपट, अगदी झटपट सुंदर असं साजूक तूप तयार होतं. याला आपल्याला ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये, कारण खालून तूप करपण्याची शक्यता असते. बघा, लोण्याचा गोळा वितळलेला आहे. गोळा वितळल्यावर आपल्याला 5 मिनटं लागतील त्याला उकळी यायला. 5 ते 7 मिनटातच हे तूप आपलं रेडी होतं. हा 3 मिनटं झालेली आहे. याला आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे. बघा, आता याला 5 मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे. हे बघा, तूप बनायला सुरुवात झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. याला आपल्याला कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे, खाली करपू द्यायचं नाही आहे. आता या तुपामध्ये हे जे आपल्याला क्रंबल्स दिसत आहेत व्हाईट व्हाईट, ते आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. तोवर आपल्याला हे ढवळायचं आहे. 5-7 ते 8 मिनटं या लोण्याच्या गोळ्याला शिजवून घेतल्यानंतर आता हे आपलं असं तूप तयार आहे. आणि यातले जे व्हाईट क्रंबल्स आहेत ते आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. या स्टेजला आल्यावर आपल्याला 1 चिमूटभर यात मीठ टाकायचं आहे, फक्त 1 चिमूटभर. आणि गॅस लगेच बंद करून टाकायचा आहे आणि एकदा फक्त याला फिरवून घ्यायचं आहे. याला आपल्याला पूर्ण गार करूनच नंतर स्टोअर करायचं आहे. हे तूप आता व्यवस्थित थंड झालेलं आहे, पाहू शकता मस्त त्याला कलरही आलेला आहे. आपल्याला अशी एक बरणी घ्यायची आहे, तिला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे. आणि एक आपल्याला ही एक चाळण घ्यायची आहे. त्याला एक कोणालाही यापैकी पाण्याचा हात लागलेला नसावा, व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. ही चाळण मी या बरणीवर ठेवते आणि हे तूप आपल्याला या बरणीत आता काढून घ्यायचं आहे. बघा किती छान तूप तयार झालं आहे. तूप गाळून घेतल्यानंतर हा खव्यासारखा जो पदार्थ राहतो चाळणीमध्ये, याचा तुम्ही एखाद्या गोड पदार्थ बनवताना उपयोग करू शकता किंवा ह्याची सुंदर अशी मिठाई बनते. हे बघा, मस्त झटपट असं घरच्या घरी बनवलेलं सुगंधित साजूक तूप तयार आहे. आणि इथे मी पनीर बनवण्यासाठी लोणी काढून जे उरलेलं दूध आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यात याला आता ही उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. यात आपण आता जे आपण व्हिनेगर घेतलेलं आहे ते ॲड करूया. व्हिनेगर सरस ॲड केला तर मी चालतो. गॅस चालू आहे. व्हिनेगर टाकल्यावर पहा थोडं ढवळून घेतलं आहे आणि आता मी गॅस लगेच बंद करून टाकतो. व्हिनेगर टाकल्यावर दूध असं फाटतं. पहा, याचं आपल्याला आता पनीर बनवायचं आहे. हे मी एका चाळणीत टाकून घेते, तुम्ही तुम्हाला दाखवते. मी असे खाली पातेले घेतले, त्यावर मी चाळण ठेवलेली आहे, त्यावर मी एक कॉटनचा कपडा ठेवलेला आहे. यात आता आपल्याला जे आपण फाडलेलं दूध आहे ते ओतणार आहोत. हे ओतून झाल्यावर यावर आपल्याला 1 पेला पाणी ओतायचं आहे.
पाणी ओतल्यामुळे व्हिनेगरचा किंवा जर आपण लिंबाचा रस टाकला असेल त्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि याला आपल्याला त्यातून पाणी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप गरम आहे त्यामुळे अशा पद्धतीने काही चिंता असेल आपल्याला तिच्या मशीन यूज करून आपण असं हे पाणी आपलं काढून घेऊ. त्यातील पाणी पूर्ण काढून घेतल्यावर या पडक्याला असं व्यवस्थित गोल फिरून यातलं पाणी अजून आहे हे काढून घ्यायचं आणि याला असं चौकोनी आकारात थोडं स्प्रेड करून आपल्याला याच चाळणीमध्ये याच्यावर एखादा डब्बा किंवा काही जड वस्तू असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे आणि हे आपल्याला अर्धा ते एक तास साईडला ठेवायचं आहे आणि यापासून जे निघालेलं पाणी आहे याचा वापर आपण एखाद्या आमटीमध्ये किंवा किचनमध्ये काही पदार्थ शिजवायचं असेल सूप वगैरे तर त्याच्यासाठी करू शकतो. एक तास झालेला आहे. आता मी हे पनीर तुम्हाला खोलून दाखवते. यातलं पाणी व्यवस्थित निथळून गेलेलं आहे. पहा किती मस्त पनीर तयार झालं आहे. याला मी तुम्हाला आता कट करून दाखवते. एकदम मस्त सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. मी आता याला क्यूब्समध्ये कट करते. या पनीरचा वापर करून तुम्ही एखादी छानशी ग्रेव्ही किंवा काही तुमच्या आवडीचा पदार्थ बनवू शकता. हे जर तुम्हाला एक दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असेल तर तुम्ही असं एक बाउल घ्या त्यात थोडं पाणी घ्या आणि हे क्यूब्स तुम्ही त्या बाउलमध्ये ठेवा. थोड्याशा पाण्यामध्ये हे क्यूब्स तुम्हाला ठेवायचे आहेत जर तुम्हाला एक दिवस नंतर वापरायचं असेल तर. जर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर तुम्ही असंच डायरेक्ट यूज करू शकता. हे तूप सेट झाल्यानंतर आपल्याला असं रवाळ तूप तयार मिळतं. 8 दिवस साठवलेल्या साईपासून आपण छान असं सॉफ्ट पनीर आणि तूप बनवलेलं आहे. त्यातला कोणताही भाग आपण वाया घालवलेला नाही आहे. असेच वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.